महाराष्ट्राचे नेते खूप कमी आहेत, त्यामुळे त्यांना केंद्रातले नेते विचारासाठी आणावं लागतं. असं आहे की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात. दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहे. जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजे भाजप राष्ट्रवादी शिवसेना यांच्या बाजूने राहणार आहे. मला हे सांगा, त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात त्यांनाही गरज का भासते? या आरोपात काही तथ्य नाही आहे. सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं. निवडणुकीचा प्रचाराचा भाग त्या नेत्याला आणणं प्रचारण करणं काही चुकीचं नाही. आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांनी सभा पार पडत आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष त्यांच्या सभेकडे लागले. निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शाह साहेबांना भेटले होते. त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन होता भाजप आणि मित्र पक्षांच्याकडून राहील अशा प्रकारच्या अपेक्षा मला करणं अर्थ. राज्यातील निवडणुका ह्या मोदी विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे. देशातली निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे. विरोधी पक्ष हतबल आहे, नेतृत्वाचा अभाव आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटत जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त 17 जागा एवढी केवीपणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली होती. पारंपरिक सांगलीची जागा, पारंपरिक भिवंडीची जागा, या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आल्या आहेत. काँग्रेसची उरवड फक्त 17 जागेवर होते आहे. याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतं. सांगलीच्या जागेवर असं वाटतं का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली? त्यांचं काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी, काँग्रेसचं नेतृत्व आज राज्यामध्ये ती कमकुवत आहे. त्याचा परिणाम आहे. त्यांना ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आलेला होता की एकनाथ खडसे हे भिजलेला दिवा आहेत आणि आज त्या भिजलेल्या दिवाला भाजपामध्ये घेण्यासाठी त्यांनी दाखवले. राजकारणामध्ये कोणी भिजत नाही आणि कोणी लागत नाही. राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे आहे त्याचा दिवा पावतो.